नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, गेल्या 5 ते 6 दिवसापासून राज्यात वाढलेल्या थंडीत चढ उतार सुरू झाले आहेत। राज्यातील किमान तापमानात पुन्हा वाढ झाली आहे। गेल्या 5 ते 6 दिवसापासून राज्यात वाढलेल्या थंडीचा चढ उतार सुरूच आहेत। राज्यातील किमान तापमानात पुन्हा वाढ झाली आहे। पुढील काही दिवस कमी अधिक स्वरूपात थंडी राहणार आहे। शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत यवतमाळ येथे 12.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाल्याची असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली आहे। बंगालच्या उपसागरात नैऋत्य भाग ते श्रीलंका व परिसरात कमी दाबाचे क्षेत्र असून त्याचे चक्रीय वाऱ्यामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे। तसेच अंदमानचा दक्षिण भाग ते बंगाल उपसागराच्या पश्चिम भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। त्याचा परिणाम राज्यातील वातावरणात झाला आहे। त्यामुळे राज्यातील काही भागात कालपासून ढगाळ वातावरण आहे। यामुळे राज्यातील थंडी कमी झाली असून किमान तापमानात अचानक काही प्रमाणात वाढ झाली आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात थंडीचा प्रभाव कमी झाला असून किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे। तर काही भागात सरासरीच्या तुलनेत 5 अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे। त्यामुळे किमान तापमानात 12 अंश सेल्सिअसपर्यंत झाले आहे। तर याविषयी अधिक माहिती अशी की राज्यातील थंडी कमी झाली असून किमान तापमानात अचानक काही प्रमाणात वाढ झाली आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात थंडीचा प्रवाह कमी झाला असून किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे। तर काही भागात सरासरीच्या तुलनेत 5 अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे। त्यामुळे किमान तापमानात 12 अंश सेल्सिअसपर्यंत झाले आहे। 2 दिवसापूर्वी किमान तापमानात जवळपास 8 अंश सेल्सिअस खाली आले होते, मात्र ढगाळ वातावरणामुळे त्यात वाढ झाली आहे। विदर्भातील अकोला, बुलढाणा, नागपूर, वर्धा या भागात किमान तापमानाचा पारा चांगलाच वाढला असून किमान तापमान 12 ते 20 अंश सेल्सिअस दरम्यान झाले आहे। मराठवाड्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे। सरासरीच्या तुलनेत 3 अंश सेल्सिअस पर्यंत वाढ झाली असून परभणी येथे कृषी विद्यापीठ येथे 16.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे। मध्य महाराष्ट्र व कोकणात काही प्रमाणात थंडी असली तरी अनेक भागात थंडी कमी झाली आहे। नाशिक येथे 14 अंश सेल्सिअसमध्ये किमान तापमान नोंदवले गेल्याचे असल्याचे सांगितले गेले आहे। तर विविध शहरातील तापमान बघूया। मुंबई सांताक्रूज 19.6, अलिबाग 20.6, ठाणे 22, रत्नागिरी 22.3, डहाणू 20.3, पुणे 15.3, जळगाव 14.2, कोल्हापूर 21.1, महाबळेश्वर 16.4, मालेगाव 15.2, नाशिक निफाड 14.2, सांगली 21.3, सातारा 16.7, सोलापूर 19.6, औरंगाबाद 17.8, परभणी 17.5, परभणी कृषी विद्यापीठ 16.5, नांदेड 19, अकोला 18.4, अमरावती 17.4, बुलढाणा 17.8, चंद्रपूर 16.2, गोंदिया 16, नागपूर 20.3, वर्धा 20.4, यवतमाळ 12.5। मित्रांनो, हे होते सकाळपर्यंत विविध शहरातील किमान तापमानात वाढ आणि घट झालेले तापमान आपण या व्हिडिओमध्ये बघितले। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।